राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात कृषी अधिकारी सहभागी झाल्याने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे रखडले त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यावर सरकारने तोडगा काढला आहे। सरकारी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास बीएससी ऍग्री झालेले तरुणांची मदत घेऊन हे पंचनामे करण्यात येतील असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले। अशाही सूचना दिल्या। राज्यभरात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याचा फटका हा आरोग्यमंत्र्यांच्या धाराशिवमध्ये आरोग्य यंत्रणेला बसलाय। आजपर्यंत 28 महत्त्वाच्या शस्त्रक्रिया या संपामुळे लांबणीवर पडल्यात आणि संप मिटल्यानंतरच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। व्हेरिकोस वेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस वेन्सवर उपचार करा। बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा। शिक्षक संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या 5 दिवस शाळा भरलेली नाहीये त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी वरोरा तालुक्यातल्या आसाळा गावात रास्ता रोको आंदोलन केलं। गुरुजी संपावर आणि शिक्षण वाऱ्यावर अशा घोषणा देत आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी त्यांनी केली। 50 विद्यार्थी संख्येच्या या शाळेतले दोन्ही शिक्षक सध्या संपावर आहेत। संभाजीनगरमध्ये आज राडा होण्याची शक्यता आहे कारण संभाजीनगरमध्ये आज काढण्यात येणाऱ्या मोर्चा आणि सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। संभाजीनगर नामांतर समर्थनासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि जवळपास 30 ते 40 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराला विरोध करण्यासाठी मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलतर्फे मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहराचं नाव औरंगाबाद आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं नावात केलेला हा बदल आम्हाला मान्य नाही असा पवित्रा घेत या ठिकाणी दोन्ही सरकारचा निषेध करण्यात आला। इम्तियाज जलील आणि भागवत कराड हे दोघे मिळून छत्रपती संभाजीनगरचं वातावरण खराब करतात। भागवत कराडांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आहे त्यामुळे वरून भाजपा एमआयएम साटलोट आहे असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला। छत्रपतींचा विचार म्हणजे